तिथे नवी दिल्लीतील भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. इंडिया आघाडीतील प्रत्येक नेत्याचं लक्ष आपल्या मुलाला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री करण्याचं असल्याचा घणाघात अमित शहांनी केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश अधिक सुरक्षित झाल्याचं अमित शहा म्हणाले. राहुल जी को पीएम बनाना, पवार साहब का लक्ष्य बेटी को सीएम बनाना, ममता दीदी का लक्ष्य भतीजे को सीएम बनाना, स्टालिन का लक्ष्य अपने बेटे को सीएम बनाना, लालू प्रसाद जी का लक्ष्य अपने बेटे को सीएम बनाना, उद्धव ठाकरे का लक्ष्य अपने बेटे को सीएम बनाना और मुलायम सिंह जी बेटे को बनाकर ही गए. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.